जे का बेरोजगार आहे त्या बेरोजगारला एक रोजगार मिळावा त्या दृष्टिकोनी आम्ही ती होर्डिंग एक लावलेली आहे. म्हणजे लोकांना एक मेसेज पोहोचायचा आहे की वाढदिवसानिमित्त आम्ही एक रोजगार देतोय, तो एक मेसेज केलाय. याचा काही असा कुठलाही उद्देश नाही दुसरा. स्वागत है आपका हमारे चैनल में. और आप पहले आपका इंट्रोड्यूस हमारे दर्शकों को दे दीजिए. एक्चुअली माझी कंपनी आहे एज अ टैलेंट क्रॉप मल्टी सर्विसेस एंड ओम साई एंटरप्राइजेस. इस द हम जो भी बेरोजगार है आज जो का वाढदिवसानिमित्त जे काही बेरोजगार आहे त्यांना एक मोठ्या प्रमाणे रोजगार उपलब्ध करून देत आहे आम्ही. आणि औरंगाबादच नाही तर महाराष्ट्रभर आमची एक जाहिरात आम्ही एक पोस्ट केली आहे आणि त्याद्वारे महाराष्ट्रभरचे जे काही विद्यार्थी आहे बेरोजगार आहे तर ते आमच्यापर्यंत आज दिवसभरात पोहोचलेलं आहे. एक 200+ म्हणजे आमच्याकडे आतापर्यंत लोक एंट्री वगैरे करून गेलेले आहेत आणि आम्ही त्यांना बऱ्यापैकी औरंगाबाद प्लस पुणे लोकेशन सर्व प्रकारचे आम्ही त्यांना जॉब देत आहे. ओके आज आपका जन्मदिन भी है सर और बहुत सादगी से आप जन्मदिन मना रहे हैं, तो क्या उद्देश्य देना चाहेंगे समाज को? सभी ने जन्मदिन किस तरीके से मनाना चाहिए? वाढदिवस तर सर्वच साजरे करतात. तर आमचा जो काही दृष्टिकोन आहे वाढदिवस साजरा करण्याचा जो काय आमचा दृष्टिकोन आहे किंवा जे काही मार्केटला जे काही आम्हाला दाखवायचं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे एक समाज कार्य कुठलाही कोणाला आपल्यामुळं किंवा जे काय तुम्ही एक प्रश्न केला सुरुवातीला काय जे काय होर्डिंग तुम्ही लावल्यात तर याचा नेमकं काय उद्देश आहे तुमचा? आमचा उद्देश हाच आहे. न कुठला राजकारण्याशी किंवा कुठलाही काही आमचा काही संबंध नाहीये. आम्ही एक आमच्या कंपनीचा एक उद्देश असा आहे की जे काय बेरोजगार आहे त्या बेरोजगारला एक रोजगार मिळावा त्या दृष्टिकोनी आम्ही ती होर्डिंग एक लावलेली आहे. म्हणजे लोकांना एक मेसेज पोहोचायचा आहे की वाढदिवसानिमित्त आम्ही एक रोजगार देतोय, तो एक मेसेज केलाय. याचा काही असा कुठलाही उद्देश नाही दुसरा की काहीतरी सोशल एक दाखवायचंय आम्हाला किंवा कुठलं तरी एक राजकारण्याचा दिखावा करण्यासाठी नाही लागला. नाही कुठलाही. मग देशामध्ये जे महंगाई वाढली आहे तो तुम्हाला तुमच्या जवळ किती मुले आले भरतीसाठी? म्हणजे किती बेरोजगार आहे तुमच्या? आता सध्या तरी बघितलं सर माझी जे काय काम करण्याची जे काय सुरुवात आहे ती सुरुवात ही 2013 पासून करतोय. पण लगभग आता सध्या तरी माझ्याकडे जवळपास बघितलं तर 750 बेरोजगार मी आतापर्यंत एमआरडीसी मध्ये आता सध्या माझ्याकडे आहे बेरोजगार. म्हणजे माझ्याकडे काम करत आहेत माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये किंवा माझ्या फर्म मध्ये. क्या आप ये मानते हैं कि कोरोना काल आने की वजह से जो है तो बेरोजगारी बढ़ गई और कंपनियों में जो है तो जो कॉस्ट कटिंग चालू थी उसकी वजह से जो है तो लोगों को काम नहीं मिल रहा था, लेकिन अब कोरोना खत्म हो चुका है तो अब क्या रिस्पॉन्स है कंपनियों की तरफ से? एक्चुअली जो ऑटोमोबाइल सेक्टर था ऑटोमोबाइल सेक्टर को कोविड की वजह से थोड़ा